मित्रांनो नमस्कार, मी योगेश भागवत. आता मी उभा आहे आपल्या रायगडमधील महाड तालुक्यातील नातिया गावी गांधारी नदीच्या तीरावर. प्रचंड धुवाधार, मुसळधार, कोसळधार असे सगळे शब्द कमी पडावेत इतका प्रचंड पाऊस झालेला आहे. प्रचंड म्हणजे अतिप्रचंड, रेकॉर्ड ब्रेक पाऊस. 2005 जो पूर होता त्या पुराएवढी पाण्याची पातळी आजच्या पावसाने गाठलेली आहे. आजचा पूर तेवढ्या उच्चांकाचा आहे. 2005 आणि 2007 पूर आम्ही पाहिलेला आहे. त्या सगळ्यांना त्यावेळच्या पुराची आठवण होते. हा माझ्या पाठीमागे हा मातकट रंगाचा जो जलप्रवाह जलसागर तुम्ही पाहताय हा गांधारी नदीचा प्रचंड प्रवाह आहे. हा प्रवाह थेट येतो रायगड किल्ल्यापासून. या गांधारी नदीचा उगम आहे तो रायगड किल्ल्या नजदीक पुनाडेवाडी याच्या पायथ्यातून ही गांधारी नदी उगम पावते आणि तेथून ते रायगड किल्ल्याच्या अंगावरचं सगळं पाणी घेऊन तेथून सगळं पाणी घेऊन ही त्या गांधारी नदी मार्गे सावित्री नदीला मिळते. तिथे संगम होऊन हे सगळं पाणी बाणकोटच्या खाडीला जाऊन मिळतं. तर हे जे सगळं अथांग हे हा जो जलसागर आहे त्याच्यामुळे नदीकाठच्या घरांना खूप संकट निर्माण झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. म्हणजे हे अपरिमित आणि अनपेक्षित अनाकलनीय एवढं हे पाणी आहे. एवढा पूर येईल अशी कोणी अपेक्षा देखील केली नव्हती. काल रात्री पाऊस बऱ्यापैकी थांबला होता, पाणी सकाळी उतरलं होतं, परंतु सकाळी 11 वाजल्यानंतर एवढा प्रचंड पाऊस पडला की हा एवढा मोठा जलसागर आपल्या समोर दिसतोय. हा मोठा पूल आहे, या मोठ्या पुलावरून पाणी गेलेलं आहे. त्याच्या खाली 12 फूट जुना पूल आहे आणि त्या जुन्या पुलाच्या खाली 30 ते 35 फूट गांधारी नदीचा तळ आहे. म्हणजे एवढ्या उंच हे पाणी वरती आलेलं आहे आणि प्रचंड पाऊस झालेला आहे. आता पाण्याचं सगळं संकट आहे. म्हणजे जो दुष्काळाची चिंता होती ती मिटलेली आहे, परंतु एवढ्या पावसामुळे सगळी भातशेती पाण्याखाली गेलेली आहे आणि आता ओला दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की आता पाऊस आता आवर, पावसाने कावर आणली अशी मनाची परिस्थिती आहे. पाऊ असं आम्ही पर्जन्यराजाला विनंती करतो की एवढी जी बरसात केली तेवढी पुरेशी आहे, आता थांबव. हा जनसामान्यांचं जीवन त्रस्त झालेलं आहे. तुझा आशीर्वाद आता पुरे कर, थोडा विसावा घे आणि अशी कृपादृष्टी ठेव. कृपया हे संकट आवर. धन्यवाद, पुन्हा भेटूया.